नमस्कार फ्रेंड्स, जीवन विकास या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, अनेक जणांची प्रतिकार क्षमता कमी असल्यामुळं त्यांना वेगवेगळ्या आजारानं घेरलं जातं. मग कोणता विषाणू असो, सध्याचा आपण सर्वजण जाणताच की सर्व जग हादरून गेलेलं आहे कोरोना विषाणूनं. या कोरोना विषाणूचा किंवा कोणत्याही प्रकारचा विषाणूचा प्रादुर्भाव त्या लोकांना जास्त होतो ज्या लोकांची प्रतिकार क्षमता कमी असते. मग वारंवार सर्दी होणं, वारंवार खोकला होणं, ताप येणं, घसा दुखणं, घसा खवखवणं यांसारखे जे इन्फेक्शनचे प्रकार आहेत ते इन्फेक्शन कोणाला होतं तर त्याची प्रतिकार क्षमता कमी आहे. जर आपली प्रतिकार क्षमता जर जास्त असेल तर कोरोना व्हायरसच काय पण कोणताही व्हायरस आपल्या शरीरामध्ये प्रवेश करताना मात्र तिथे थांबणार आहे. म्हणून या वेगवेगळ्या विषाणूंचा प्रादुर्भाव किंवा विषाणूंचा आपल्या शरीरावर कोणताही वाईट परिणाम होऊ नये यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत साधारण, सोपा आणि सर्वांसाठी उपयुक्त असा रामबाण उपाय मी सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात हा एक पदार्थ आहे. हा पदार्थ सर्व आपण कदाचित जाणत असाल किंवा नसाल. याला म्हणतात भीमसेनी कापूर. होय मित्रांनो, कापरासारखाच आहे तो, फक्त वेगळा आहे. साधा कापूर वेगळा आणि भीमसेनी कापूर वेगळा. साधा कापूरमध्ये केमिकल्स वापरलेले असतात, भीमसेनी कापूर मात्र पूर्ण आयुर्वेदिक आहे आणि मित्रांनो कोणत्याही इन्फेक्शनपासून तुम्हाला कायमचा दूर ठेवणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हा भीमसेनी कापूर कोणत्याही आयुर्वेदिक स्टोअरमध्ये, मेडिकलमध्ये, जिथे तुम्हाला देवदेवतांची विविध पदार्थ वस्तू मिळतात तिथेसुद्धा हा कापूर मिळतो. तो कापूर घ्यायचा आणि साधारणपणे 1 ते 2 तुकडे छोटेसे आपण रुमालामध्ये जर टाकले आणि तो रुमाल दिवसभर खिशामध्ये फिरवला तर मित्रांनो तुमच्या जवळ आसपास विषाणू कोणताच येणार नाही आहे. अगदी कोरोना असू किंवा कोणताही विषाणू असू द्या, जगामध्ये आज हाहाकार माजवलेला आहे या कोरोना व्हायरसनं. कोरोना व्हायरस हा सर्वांसाठी घातक आहेच, परंतु मित्रांनो आपण जर सावधगिरी बाळगली आणि सर्वांनी जर आपण एकमेकांची काळजी घेत जर जगलो तर सर्वांनी एकमेकाच्या हातात हात देऊन जर चाललो तर नक्कीच कोरोना व्हायरसवर आपण मात करणार आहोत. तर मित्रांनो बघा, हा जो भीमसेनी कापूर आहे तो जर आपण एका रुमालामध्ये किंवा एका कोणत्याही कापडामध्ये गुंडाळून जर आपण खिशामध्ये बाळगला तर आपल्या दिवसभर आपल्याला कोणत्याही विषाणूचा इन्फेक्शन होणार नाही, प्रादुर्भाव होणार नाही आहे. तर मित्रांनो, सर्दी, खोकला, ताप असेल, घसादुखी असेल यासारखे इन्फेक्शन तर लांबच, ते तर होणारच नाही आहेत. तर मित्रांनो तुम्ही काय करू शकता की संध्याकाळी झोपण्यापूर्वी हा जो कापूर आहे तो उकळत्या पाण्यामध्ये, उकळलेल्या पाण्यामध्ये जर टाकला तर त्याची वापसुद्धा आपल्या घरामध्ये पसरेल आणि ही वापसुद्धा तुम्हाला कोणतं इन्फेक्शन होऊ देणार नाही आहे, असाही तुम्ही उपाय करू शकता. तर हा उपाय अत्यंत सोपा, साधा आहे आणि याची जी जो खर्च आहे तो सुद्धा अत्यल्प आहे. कोणत्याही दुकानामध्ये सहज आणि अतिशय स्वस्तामध्ये उपलब्ध होतो हा भीमसेनी कापूर. तर मित्रांनो हा कापूर घ्या आणि आपला जीवन बचवा, हा कापूर वापरा आणि नक्कीच इन्फेक्शनपासून दूर राहा, आजारांपासून कायमचे दूर राहा. धन्यवाद.